संकेश्वनंतर आता बेळगावमध्ये ही गणपती विसर्जन 21 दिवसांनी केले जात आहे। बिके कंगरा येथील अनिल कडोलकर यांनी गेल्या 3 वर्षापासून आपल्या घरी श्रीमूर्तींचे विसर्जन हे 21 दिवसांनी ते करत आहेत। तेही यावर्षी मोठ्या जल्लोषात मूर्तीचे ते विसर्जन त्यांनी केले। भजन दिंडी सोहळा फुगडी वेशभूषा अशा गजरात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे। या विसर्जन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तुकाराम महाराज सईबाई अशा वेशभूषामध्ये बिगे कंगराळी गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आले। विसर्जन दरम्यान विद्या कुंडेकर अनिल कडोलकर यांनी 21 दिवस अगदी श्रद्धेने व भक्तिपूर्वक आपण गणपती बाप्पांची पूजा अर्चा करत असतो असे सांगत सर्वांना सुखशांती आणि वैभव लागू दे अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आहे। मी माझ्या गणपती बाप्पांचं घरी 21 दिवसाचं विराजमान करून मी त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चा करून त्यांची सेवा करत आहे। परंतु जे भी काय आहे ते हिंदू संस्कृतीला जपून करत आहे एवढीच माझी श्रीचरणी प्रार्थना। इथून पुढेही असंच 21 हा भक्ती अभावी श्रद्धेपोटी मला नवस नाही काही कशाचं काही वय नाही आहे माझ्या भक्तीसाठी म्हणून मी 21 दिवसाचा गणपती घरी विसर्जन व्हावं ह्या उत्सवातून मी ठेवलेलं आहे। आता मी हे 3रं वर्ष आहे मी 5 वर्ष मी हे कंटिन्यू करणार आहे। विद्या बाप्पा कुंडेकर कंगराळी येथे हे माझं माहेर आहे। मी माझ्या माहेरच्या गणपती उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होते आणि माझ्या भावांना सहकार्य करते आणि गणपती पप्पा असंच माझ्या भावांना माझ्या भाच्यांना माझ्या भावजयांना असंच माझ्या आईला सगळ्यांना सगळ्यांना सुखात आनंद ठेवू दे आणि जे हे कंगराळी गावचे नागरिक आले आहेत त्यांच्या पण सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि देवाची आम्ही असंच भक्ती करून अशी आम्हाला शक्ती देऊ दे। जवळपास सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ही विसर्जन मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।